स्टार प्रवाह वाहिनीवरील एक टप्पा आऊटचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. अटीतटीच्या या सामन्यात मालाडचा गोरेगावकर अर्थात अनिश गोरेगावकरनं बाजी मारत एक टप्पा आऊटचं विजेतापद पटकावलं. तर उपविजेतेपदाचा मान पटकावला लातूर पॅटर्न बालाजी आणि अमरावतीचा करामती प्रवीण प्रभाकरनं. खास बात म्हणजे हे तीनही स्पर्धक आरती सोळंकीच्या टीममधले होते. तिन्ही स्पर्धकांनी महाअंतिम फेरीपर्यंत धडक मारल्यामुळे आरतीचा आनंद गगनात मावत नव्हता. या विजयाबद्दल सांगताना आरती म्हणाली की आजवर मी बऱ्याच स्पर्धांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली होते, पण एक टप्पा आऊटमुळे पहिल्यांदाच यशाची चव चाखता आली. खरं तर आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे आहेत. एक टप्पा आऊटमध्ये मेंटॉरची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी होतानाच फायनलमध्ये माझे स्पर्धक सहभागी होणारच असा ठाम निर्धार माझा होता आणि मी तो केला देखील होता आणि त्यानुसार तयारी देखील केली. माझ्या टीममधले सर्वच स्पर्धक मेहनती होते. माझा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. महाअंतिम स्पर्धेतले तीनही विजेते माझ्या टीममधले आहेत हे सांगताना खूप अभिमान वाटतोय. विजेतापदाचा आनंद व्यक्त करताना अनिशही भावूक झाला आणि तो म्हणाला की स्टार प्रवाहचे खूप खूप आभार, त्यांनी दिलेल्या संधीमुळे मला आज ओळख मिळाली. माझं भाग्य समजतो की दिग्गजांसमोर परफॉर्म करण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी देखील मिळाली. आरती सोळंकी यांच्यासोबत अभिजित चव्हाण, रेशम टिपणीस, विजय पटवर्धन या मेंटॉर्सचं देखील मार्गदर्शन मला मिळालं. आता खऱ्या अर्थानं जबाबदारी वाढली आहे. आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण दिल्याबद्दल स्टार प्रवाहाचा मी कायम ऋणी राहीन, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. तर मंडळी, मराठी बसतर्फे या सर्व विजेते आणि उपविजेते कलाकारांचं अगदी मनापासून अभिनंदन. त्यासोबतच आपण देखील त्यांना सदिच्छा व्यक्त करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये. आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा फक्त मराठी बस.